साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. श्यामची आई भाग पहिला. आजच्या भागात आपण साने गुरुजींची ओळख आणि या पुस्तकातील प्रस्तावना ऐकणार आहोत. नमस्कार रसिक हो. आपण जाणताच की रेडिओ जयंतवर पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आता आपण संस्कारक्षम अशा श्यामची आई या साने गुरुजी लिखित पुस्तकाचं अभिवाचन सुरू करणार आहोत. या पुस्तकाचं अभिवाचन सुरू करण्याअगोदर लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थातच साने गुरुजी यांचा परिचय जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. साने गुरुजींचा थोडक्यात परिचय आता मी आपल्याला करून देणार आहे. कोकणातलं पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते. त्या ठिकाणी ते खोतांचं काम करायचे. खोतांचं घराणं साधारणतः वैभवसंपन्न आणि श्रीमंत समजलं जायचं. त्यांच्या आजोबांच्या वेळेची परिस्थिती सुद्धा तशीच होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र त्यांच्या घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी घसरली की सदाशिवरावांचं घरदारही जप्तीत नाहीसं झालं. आणि अशा रीतीनं बडे घर पण पोकळवासा झालेल्या घराण्यात 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजींचा जन्म झाला. गुरुजींच्या आईचं नाव यशोदा. लहानपणापासूनच गुरुजींचं आपल्या आईवर अतोनात प्रेम होतं. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईनं त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईनंच दिला. साने गुरुजींचं मन अतिशय भावनाप्रधान आणि संस्कारक्षम होतं. म्हणूनच आईनं पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठाई लवकर झाली. गुरुजींचं प्राथमिक शिक्षण पालगडला झालं. आता प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवला. पुण्याला त्यांना त्यांच्या मामांच्याकडे ठेवण्यात आलं. पण त्यांना पुण्यास राहावे ना म्हणून पुण्याहून पुन्हा ते आपल्या घरी पालगडला आले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले. शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले. मराठी आणि संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा होता. कविता करण्याचा त्यांना छंद होता आणि कवी म्हणून त्यांची शाळेत कीर्तीसुद्धा पसरली होती. गुरुजींचं पाठांतरसुद्धा जबरदस्त होतं. घरची हलाखीची परिस्थिती होतीच. इतकी की कधीकधी डाळ चुरमुरे खाऊन दिवस काढावे लागत. कधी एक वेळ जेवून राहावं लागे. अशा खडतर हालअपेष्टा सोशीतच गुरुजी 1918 साली मॅट्रिक झाले. शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून चमकले. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपलं नाव न्यू पुना कॉलेजमध्ये म्हणजे आजचं SP कॉलेज या कॉलेजमध्ये दाखल केलं. SP कॉलेजमधून ते BA आणि MA ही परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि मग MA झाल्यानंतर गुरुजी अंमळनेर इथल्या शाळेत शिक्षक झाले. थोड्याच दिवसात ते तिथल्या वसतिगृहाचे मुख्यही झाले. तिथल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते समरस झाले. विद्यार्थ्यांना स्वावलंबनी सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारा त्यांनी शिकवली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी आपले सारे श्रम आणि सारी बुद्धी वेचली. गुरुजी या नामाभिधानाला ते सार्थ ठरले. महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींवर 1921 पासून होताच 1921 सालापासून त्यांनी खादी वापरायला सुरुवात केली. आणि 1930 चा सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळा सोडली आणि प्रचाराला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना अटकही झाली. तुरुंगात त्यांना विनोबा भावे भेटले. तुरुंगात विनोबाजींची गीतेवर प्रवचनं होत असत. गुरुजी ती प्रवचनं अत्यंत लक्षपूर्वक ऐकत. विनोबाजींच्यावर गुरुजींची अतिशय श्रद्धा बसली. गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिलं. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्र, नाट्य, संवाद
इत्यादी साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वाङ्मयातून कळकळ, स्नेह, प्रेम ह्या गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, ओज आहे. त्यांची साधीसुधीच भाषा लोकांना आवडली. गुरुजींनी आपलं सगळं लेखन समाज उद्धारासाठी लिहिलं. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयासंबंधीचे जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीच्याद्वारे प्रकट केले. कलेकरता कला वा जीवनाकरता कला अशी ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपलं वाङ्मय नटवलं नाही, तर स्वतःचे समाजविषयीचे विचार आणि स्वतःला आलेले अनुभवच त्यांनी आपल्या लेखनातून प्रकट केले. कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदय रीतीनं वर्णन केलेत. गुरुजींचं वाङ्मय सर्वांसाठी, अबालवृद्धांसाठी आहे. बालकांना त्यांनी गोडगोड गोष्टी सांगितल्या. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शवणारं मार्गदर्शक साहित्य आणि चरित्र लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन आणि पत्री अर्पण केली. या विपुल वाङ्मयातील तेजस्वी रत्न म्हणजेच श्यामची आई. श्रोते हो, आचार्य अत्रेंनी साने गुरुजींच्या पुस्तकाला मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र म्हटलंय असं संस्कारक्षम पुस्तक म्हणजे श्यामची आई. या पुस्तकाविषयी आचार्य अत्रे म्हणतात, मानवी जीवनातल्या सर्व सद्गुणांची, सौंदर्याची आणि मांगल्याची जणू काही धार काढूनच ती या चांदीच्या कासंडीत भरून गुरुजींनी तरुण पिढीच्या हातात दिली आहे. ह्या दृष्टीनं श्यामची आई ही भारताच्या मुलाबाळांची आणि तरुणांची अमर गीताईच आहे असं म्हटलं पाहिजे. तर श्रोते हो, अशा या मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र असणाऱ्या साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपल्या साऱ्यांच्याच मनावर एक उत्तम संस्कार रुजवण्यासाठी आम्ही सुरू करणार आहोत. तेव्हा जरूर ऐका रेडिओ जयंतवर साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेले नाते प्रभूशी तयाचे. श्यामची आई या पुस्तकाची साने गुरुजी यांनी लिहिलेली प्रस्तावना. पवित्र वस्तूला प्रस्तावनेची गरज काय? सुंदर सुगंधी वस्तूचा परिचय करून द्यायला कशाला हवा? श्यामची आई हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरस आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु पवित्र आहे असं मी विनयाने म्हणू शकतो. हृदयातला सारा जिव्हाळा इथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून उचंबळून आलं होतं. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई पुस्तक वाचून वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झालं असं मी म्हणेन. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे आणि वाचकांचं हृदय ही जर कोरडीच असतील तर हे पुस्तक त्याज्य, व्यर्थ आणि निरस समजावं. तुरुंगात असतानाच या रात्री मी लिहिल्या. दिवसा काम करायचं, रात्री जगन्माता, भारत माता आणि जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावं असं तिथं चाललं होतं. तुरुंगात अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. त्यांना वाचून दाखवित असताना तेही रडले आणि मीही. बाहेरही ज्या ज्या माझ्या अनेक बंधू भगिनींनी त्या रात्री वाचल्या त्यांनाही तसाच अनुभव आला. मुलांसाठी चालवलेलं शालापत्रक हे जे सुंदर मासिक, त्यातून त्यातील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. शालापत्रकाच्या संपादकांना अनेकांची पत्रं आली आणि या रसाळ, सहृदय आणि भावनोत्कट गोष्टींची त्यात स्तुती होती. या सर्व प्रकारामुळे धीर येऊन मी हे पुस्तक प्रसिद्ध करायला दिलं. मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत, माय लेकरांच्या थोर आणि पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही वाटत असेल, या सर्व अधिकृत रुचीच्या लहान थोर बंधू भगिनीस श्यामची आई हे कथात्मक पुस्तक आवडेल आणि ते हृदयाशी धरतील अशी मला सश्रद्ध आशा आहे. या 42 रात्रीतल्या 36 रात्री नाशिक तुरुंगात मी लिहिल्या होत्या.
आणि बाहेर आल्यानंतर 9 रात्री लिहिल्या नाशिक तुरुंगात. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 1933 या रात्री लिहायला मी सुरुवात केली आणि सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 1933 रोजी पहाटे त्या संपवल्या. 5 दिवसात काम करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढलंय. हृदय भरलेलंच असे, भराभर शाईने कागदावर ओतायचं एवढंच उरलेलं असे. हे पुस्तक वाचून कोणी माझं चरित्र बनवू नये. जरी ह्या सत्यकथा आहेत तरी त्यात क्वचित एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादा उद्गार काल्पनिक असण्याचाही संभव आहे. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यसूत्र आहे. त्याचबरोबर संस्कृत आणि बालबोध घराण्यातील साध्या, सरळ आणि रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामच्या गोष्टी यायच्याच. पुष्कळांना असं वाटत असे की या श्यामच्याच गोष्टी आहेत, परंतु या गोष्टीतून शेवटी मातेचं प्रेमच बाहेर पडलेलं दिसतं. झाडांचा सारा फांद्या पानांचा विस्तार हा वर येणाऱ्या 10-20 फुलं आणि फळांसाठीच असतो. त्याचप्रमाणे श्यामच्या हालचालींची सारी हकीकत आणि शेवटी त्यातून बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रेमासाठी आहे. आईचा एखादा उद्गार, एखादा शब्द सांगण्यासाठी श्यामला स्वतःच्या कृत्याची आणि सभोवतालच्या परिस्थितीची कल्पना देणं भाग पडे. ह्या पार्श्वभूमीवर तो आईचा एखादा उद्गार चितारी. अनंत निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहानसा चंद्र मिरवतो. त्याचप्रमाणे श्यामच्या स्वतःच्या कथांच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र मिरवतोय. श्यामला स्वतःचा मोठेपणा किंवा प्रौढी सांगायची नसून आईची प्रेममय शिकवणच त्याला यातून प्रकट करावयाची आहे. आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणूनच स्वतःला त्याने प्रकट केले आहे. त्याचे प्रकट होणे म्हणजेच त्याच्या मातेचेच प्रकट होणे होय. हे हस्तलिखित आत्तापर्यंत 60-70 लोकांनी ऐकले आणि वाचले. ते त्यांना आवडले. आईबद्दलची आमची भक्ती आणि प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली असं प्रांजळपणे मी न विचारताच ते म्हणाले. या पुस्तकाचं काम झालं आहे. ते महाराष्ट्रातच खपले नाही तरी त्याचे कार्य झाले आहे. मी स्वतः ते लिहित असताना मला अपार आनंद लुटावयास मिळाला, हा काय कमी फायदा? परंतु मी आसक्तिमय आशा बाळगून राहिलोय की श्यामची आई घरोघर जाईल, मुलांची मने बनवू पाहणाऱ्या पाठशाळातून, निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळातून तरी ते जाईल. ते जाओ वा न जाओ, परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे श्यामची आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे. तिने स्वतःच्या मुलाला वाढवलं त्याचप्रमाणे इतर मुलाबाळांनाही वाढवण्यासाठी ती बाहेर पडत आहे. उघड्या दारातून ती आत शिरेल, बंद दारे ठोठावून पाहिल, परंतु सारीच दारे बंद झाली तर मी माझ्या घरातच येऊन राहीन. माझ्या हृदयात तर ती आहेच. रेडिओ जयंतवर जरूर ऐका साने गुरुजी लिखित श्यामची आई या संस्कारक्षम पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी.